त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने फार स्पष्टपणे म्हटलं आहे की हायकोर्टाने निकाल देताना त्याच्यामध्ये शिक्षा देताना तो कमी देऊ शकले असते. ज्या काँग्रेस पक्षामध्ये एक शांततेचं प्रेमाचं वातावरण निर्माण करण्याचं काम या देशामध्ये चाललेलं आहे त्या काँग्रेस पक्षाला कुठेतरी ताकदीची आवश्यकता होती आणि ही ताकद सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. काँग्रेस पक्ष त्यांची विरोधी पक्षाची भूमिका ही पूर्ण ताकदीनिशी पार पाडत आहे आणि सरकारला त्याकडे धारेवर जाण्याचं काम काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी करत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही याच्याकडे बघत नाही. आपण बघितलं पाहिजे की ह्या देशामधली जी प्रेमाची भावना आहे या देशामध्ये जी लोकशाही आहे ही टिकवण्याचं खऱ्या अर्थाने जबाबदारी ही काँग्रेस पक्षाने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांमध्ये एक चैतन्य निर्माण झालंय. कारण आपण पाहिलं तर बऱ्याच अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक विषयांवर सभागृहात चर्चा झाली असेल पण बाहेर जो जल्लोष काँग्रेसमध्ये दिसायला हवा तो दिसला नाही. पण आज जो जल्लोष आहे तो दिसता आपल्याला दिसतो आहे. याचं कारण देखील महत्त्वाचं आहे की राहुल गांधी यांच्या जे निलंबन झालं होतं त्याला स्थगिती या ठिकाणी मिळालेली आहे. आपल्यासोबत कुणाल पाटील आहेत. आज त्यांनी विधानसभेमध्ये थेट राहुल गांधी यांचा फोटो जो आहे तो आणला होता आणि संपूर्ण फोटो जो आहे तो डोक्यावर घेऊन या ठिकाणी सर्व आमदार जे आहेत ते फिरत होते. आपल्यासोबत कुणाल पाटील आहेत. काय चैतन्य, 2 आठवड्यांची कसर एका दिवसात भरून निघाली. ज्या पद्धतीचा निकाल सुप्रीम कोर्टाचा आला आहे त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने फार स्पष्टपणे म्हटलं आहे की हायकोर्टाने निकाल देताना त्याच्यामध्ये शिक्षा देताना तो कमी देऊ शकले असते. त्यामुळे हा हायकोर्टाचा निकाल हा कुठेतरी दबावापोटी झालेला आहे हे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये लोकशाही संपवण्याचं काम चाललेलं आहे त्याला कुठेतरी चपराक द्यायचं काम सुप्रीम कोर्टाने केलं आहे आणि त्यामुळे ह्या देशामध्ये लोकशाही ही शाबूत राहणार आहे. आणि आज राहुल गांधींचा फार मोठा विजय आहे त्यामुळे आम्हाला याचा फार मोठा आनंद झालेला आहे. काँग्रेसमध्ये चैतन्य झालं आहे. नक्कीच काँग्रेस पक्षामध्ये चैतन्य आहे. कारण की काँग्रेस पक्ष जो जातीयवादी शक्तींच्या विरोधामध्ये लढतो आहे ज्या काँग्रेस पक्षामध्ये एक शांततेचं प्रेमाचं वातावरण निर्माण करण्याचं काम या देशामध्ये चाललेलं आहे त्या काँग्रेस पक्षाला कुठेतरी ताकदीची आवश्यकता होती आणि ही ताकद सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या राहुल गांधींना तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये बघितलं असेल राहुल गांधींनी प्रत्येक ठिकाणी प्रेमाचा संदेश द्यायचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा देश प्रेमाने चालणारा हा देश आहे हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब या ठिकाणी झालंय. एक नवीन पर्व राहुल पर्व ह्या निमित्ताने सुरू झालं. राहुल पर्व सुरू झालं असं तुम्ही म्हणतात पण आपण गेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये 2 आठवडे पाहिलं की अनेक आमदार शांत होते. मोठा आंदोलन किंवा मोठं घोषणाबाजी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आरोप असा होतोय की निधी मिळाला म्हणून सर्व काँग्रेस आमदार शांत. नाही, निधी कोणत्याच काँग्रेस आमदाराला मिळालं नाही. तुम्हाला अगदी कागदावरती दिसून गेलं. आम्ही वारंवार जे आंदोलन केलं आम्ही या पायऱ्यांवरती वारंवार आंदोलन केलं ते विरोधी पक्षाला निधी अजिबात दिला नाही या विषयावरती आंदोलन केलेलं आहे. आणि त्यामुळे हा जो आरोप आहे हा निखालच खोटा आहे आणि काँग्रेस पक्ष त्यांची विरोधी पक्षाची भूमिका ही पूर्ण ताकदीनिशी पार पाडत आहे आणि सरकारला त्याकडे धारेवर जाण्याचं काम काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी करत आहेत. आजचा निर्णय जो आहे तो काँग्रेससाठी आणि विशेषतः तुम्हा सर्व आमदारांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आगामी निवडणुकांसाठी किती महत्त्वाचा आहे. निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही याच्याकडे बघत नाही. आपण बघितलं पाहिजे की ह्या देशामधली जी प्रेमाची भावना आहे या देशामधली जी लोकशाही आहे ही टिकवण्याचं खऱ्या अर्थाने जबाबदारी ही काँग्रेस पक्षाने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही आमच्या ज्या उद्देशाने आम्ही या देशामध्ये काम करतो ज्या समाजकारणामध्ये आम्ही काम करतो त्या समाजकारणाला कुठेतरी सुप्रीम कोर्टाने साथ दिलेली आहे. त्यामुळे निवडणुकांचं राजकारण मतांचं राजकारण इथे नाही परंतु ते सोडून हा देश घडवण्याचा जे आमचा प्रयत्न आहे त्यालाच ही साथ मिळाली त्याचा आम्हाला खरा आनंद आहे. नक्कीच मतांचं राजकारण नाही किंवा निवडणुका डोळ्यासमोर नाही पण लोकशाही टिकावी यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं उपाध्यक्ष कुणाल पाटील यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा साहब, प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.